गंगेच्या पात्रावर जसा विविध प्रकल्पांचा मारा केला जातोय त्याच प्रकारे सिक्कीममध्ये तीस्ता नदीच्या पात्रामध्येही विविध प्रकल्प उभारले जात आहेत. हे सर्व पर्यावरणाच्या दृष्टीनं घातक असल्याची माहिती पर्यावरण तज्ज्ञ किशोर रिठे यांनी दिली आहे. पाहूया ते काय म्हणतात. तीस्ता सिक्कीम मध्ये असणारी जी तीस्ता नदी आहे तिला होली रिव्हर किंवा खूप त्याला धार्मिक असं अधिष्ठान या नदीला आहे आणि त्या नदीवरती अगदी उगमापासून तर संगमापर्यंत तिच्यावरती वेगवेगळे जलविद्युत प्रकल्प प्लान केलेले आहेत आणि यातलाच तीस्ता फोर हा जो जलविद्युत प्रकल्प आहे प्रस्तावित जलविद्युत प्रकल्प त्याच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथे अनेक बौद्ध भिक्खू त्यानंतर तिथले पर्यावरण संबंधी काम करणारे ग्रुप्स आणि स्थानिक लोक हे भेटायला आलेत आणि त्यांनी त्या संपूर्ण तीस्ता नदीचं जे महत्व आहे पावित्र्य आहे त्याबद्दल आणि ही संपूर्ण इकोलॉजी किंवा जैवविविधता किती महत्वाची आहे आणि नाजूक आहे याची वारंवार जाणीव करून दिली आणि त्यामुळे तीस्ता फोर या जलविद्युत प्रकल्पाला त्यांनी विरोध केला होता आणि त्यावेळी त्यांनी हे सगळे धोके आज ज्या घटना घडत आहेत ते धोके सुद्धा आमच्या समितीपुढे सांगितले होते आणि त्यानंतर आम्ही भारत सरकारला तीस्ता चार प्रकल्प नाकारण्याबद्दल एक रिपोर्ट सुद्धा अहवाल सुद्धा दिला होता आणि हा फक्त तीस्ता चार नाही तर त्यामध्ये रामको सारख्या असणाऱ्या ज्या नद्या आहेत छोट्या छोट्या नद्या ज्या तीस्तेला मिळतात तर त्या नद्यांवरती सुद्धा अनेक जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित होते आणि झालेले होते आणि मला असं वाटतं की ते संपूर्ण नदी परिसंस्थेला हानी पोहोचेल इतक्या स्टेज पर्यंत गेले होते आणि तीच परिस्थिती साधारणतः उत्तराखंड मध्ये मधून निघणाऱ्या ज्या अलकनंदा भागीरथी यासारख्या ज्या सगळ्या नद्या आहेत गंगोत्री यमुनोत्री या नद्यांवरती सुद्धा सिरीज ऑफ डॅम्स हायडल प्रोजेक्ट जलविद्युत प्रकल्प हे आखण्यात आलेले आहेत आणि होत आहेत कमिशन होत आहेत तर मला असं वाटतं की या निमित्ताने आता पुन्हा एकूण क्लायमेट चेंज जे आलेलं आहे वातावरणामध्ये जे बदल निर्माण झालेले आहेत आणि लँडस्लाइड हिमनगांचं कोसळणं त्यानंतर महापूर येणे फ्लॅश फ्लड्स येणे तर या संपूर्ण घटनांमुळे वाढत्या घटनांमुळे या संपूर्ण प्रकल्पांवरती एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.